माझं नाव रोहिणी विलास वाघ. मी आता 25 इयर्स ओल्ड आहे. मी कसबा पावडा कोल्हापूरमध्ये राहते आणि शांतिनिकेतन स्कूलमध्ये जॉब करते मी सध्या. मी 10 वर्ष झालं मर्दान खेळामध्ये आत्ता पारंगत आहे. त्यामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा यासारख्या गोष्टी मी शिकवते आणि शिकते सुद्धा. आम्ही जिथे राहतो तिथे एक इन्सिडेंट झाला होता की जेव्हा एखाद्या म्हणजे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि तिचा नवरा त्या एका तिच्या बायकोला इतका मारत होता की ते बघून आम्हाला खूप वाईट म्हणजे मला खूप वाईट वाटलं की असं महिलांच्यामध्ये नाही आहे का की ते अप्रोच करू शकत नाहीत की आपण मी पण काहीतरी आहे किंवा मी पण करू शकते काहीतरी. तेव्हा मला वाटलं की आपण पण केलं पाहिजे काहीतरी म्हणजे आपल्याला आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण त्याला ऑफकोर्स प्रतिकार हा केलाच पाहिजे. आमच्या घरच्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला त्या बाबतीत की तुम्ही पण करा काहीतरी शिका जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण काहीतरी केलं पाहिजे कॉन्फिडन्स तेवढा लेवल आली पाहिजे त्यासाठी आमच्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. आई वडिलांनी तर खूपच सपोर्ट केला. एक मुलगी आहे तर आपण काहीतरी दाखवलं पाहिजे स्वतःचं. त्यासाठी जर तिला जर मर्दानी खेळ हा येत असेल किंवा लाठी कशी चालवायची किंवा कोणतंही शस्त्र आपल्याकडे मिळालं तर ते कोणत्या पद्धतीने वापरून आपल्यावर जर प्रसंग आला त्याच्यावर आपल्याला आव्हान द्यायचंच असेल तर प्रत्येक मुलगीला ते शिकलंच पाहिजे. ते जर शिकलं तर ते स्वतःचं संरक्षण करतील.